रोग प्रतिकारक शक्ती वाढवायची आहे, घातक आजारांपासून संरक्षण करायचे आहे, तर घ्या अद्वैतची आयुर्वेदिक आयुष क्वातवटी। अद्वैतची आयुर्वेदिक आयुष क्वातवटीची पट्टी आजाराशी होईल कट्टी। फुरसुंगी येथील रस्त्यावरील खड्ड्यात झाडे लावून गांधीगिरी आंदोलन। सासवड पुणे रोडवरील पडलेल्या खड्ड्यात अनेक अपघात झालेत। गेली 15 ते 20 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे सासवड पुणे रोडवर अनेक खड्डे पडलेत। या खड्ड्यांमध्ये बऱ्याच वाहनधारकांना जखमी व्हावं लागलं। डिंब प्रशासनाला जागे करण्यासाठी स्वयंभू फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तसेच भारतीय जनता पार्टी मध्य हवेली तालुका उपाध्यक्ष संतोष भाऊ रमेश हरपळे यांनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पडत्या पावसात गांधीगिरी मार्गाने वृक्षारोपण करून आंदोलन केलं। रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मोठे अपघात होण्याची शक्यता आहे। प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करून अपघात टाळावे। या खड्ड्यांमुळे 2 ते 3 किलोमीटर दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून ट्रॅफिक जाम होत असतं। त्यामुळे वाहनधारकांना होणाऱ्या त्रासातून प्रशासनाने लवकरात लवकर खड्डे दुरुस्त करून वाहनधारकांची मुक्तता करावी, अन्यथा लवकरच रस्ते विभागाच्या कार्यालयावरती तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संतोषभाऊ हरपळे यांनी दिला। दरम्यान यावेळी स्वयंभू फाउंडेशन भारतीय जनता पार्टीमध्ये हवेली उपाध्यक्ष संतोषभाऊ हरपळे, महेंद्र हरपळे, आकाश हरपळे, बहुजन ब्रिगेड संघटनेचे प्रमुख संघटक दत्ता करसे, अक्षय मांढरे, बहुजन ब्रिगेड पुणे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ आगलावे, बहुजन ब्रिगेडचे तालुका उपाध्यक्ष कृष्णा करसे, रोहित सेगर, सोपान लोकरे, सुयोग खळदकर, आशिष गणेश कदम, गणेश खेडेकर, संतोष साकोरे, कैलास भिसे तसेच स्वयंभू फाउंडेशनचे संतोषभाऊ हरपळे मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सचिन रणदिवेस, आधार न्यूज, फुरसुंगी। पुणे सासवड रोडचा ब्रिज ओव्हरब्रिज फुरसुंगी गावाचा ओव्हरब्रिज तुम्ही बघत आहात। त्या ब्रिजवरती अखंड असे खड्डे झालेले आहेत। याच्या 15 दिवसात इथे असंख्य ऍक्सिडेंट झाले। कोणत्याचे हात तुटले, कोणाचे पाय तुटले, आपले झोपलेलं प्रशासन गेल्या 15 दिवस झाले इथं लक्ष कोण देत नाहीये। आता आम्ही गांधीगिरी मार्गाने तिथे आंदोलन केलं वृक्ष रोपण्याचं। तरी आता पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की जवळ 2 दिवसात तुम्ही आमच्या आंदोलनाचं पाठपुरावा करून हे खड्डे सर्व बुजवून घ्यायचे, नाहीतर तीव्र आंदोलन आम्ही इथं करणार आहोत आणि पुढील कारवाईला तुम्ही सामोरे जाणार आहे। आणि तुम्ही बघता आता किती मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होत आहे। इथे ॲम्ब्युलन्सला जायला सोय नाही, ना कोणाला सोय नाही। आतापर्यंत इथं 6 ॲम्ब्युलन्स अडकलेले आहेत मागं। इथं ना कुठलं पोलीस प्रशासन आहे, ना इथं कोण नाहीये। जे काही इथं सगळे सामाजिक कार्यक्रम लोक मदत करत आहेत। आता इथे एका बाईचा ऍक्सिडेंट झाला, तिचे हात पाय तुटलेत, त्याला कोण सामोरे जाणार। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार